पुन्हा शाळा तपासणी होणार का? वेतन अनुदान दिरंगाईत पुढील कारण काय असेल? शिक्षक पदवीधर निवडणूक झाली, आता निकालाकडे लक्ष। आज 1 डिसेंबर 2020, सर्वात प्रथम जो पुन्हा तपासणीचा मुद्दा जो आहे तो आता गाजतो आहे, आणि शिक्षक आमदार पदवीधर आमदार निवडणुका होईपर्यंत जो वेतन अनुदानाचा शासन निर्णय आहे तो सरकार दबदारी दबून राहिलेला होता का, असा प्रश्न आता शिक्षकांना पडलेला होता। आणि याआधीच जर निवडणुका घोषित होण्याआधीच का बरं वेतन अनुदानाचा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित का करण्यात आलेला नव्हता? निश्चित याच्या मध्ये काहीतरी काळबिळ जे आहे ती त्याच्यामध्ये असल्याचा शंका जी आहे ती उपस्थित आहे। वेतन अनुदानाच्या शासन निर्णयामध्ये नेमकी काय दडून बसलेला आहे असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे। निश्चित त्याच्यामध्ये तपासणी व त्याचसोबत इतर काही अटी शर्ती ज्या आहे, नवीन अटी शर्ती आहे की जुन्या आहे, त्याच भाजप सरकारच्या अटी शर्ती त्याच्यामध्ये असणार आहे हे यामध्ये पाहणं औचुक्याचं ठरणार आहे। शिक्षकांच्या खात्यावरती आता पगार केव्हा जमा होणार आहे की फक्त गोलगोल उत्तर देऊन वारंवार तपासणी करणे, रोस्टर अपात्र शाळा पुन्हा पात्र करणे, याच्यामध्ये शासनाचा जो खेळ आहे तो चाललेला आहे की काय? आणि याच्यामध्ये जे अधिकारी आहे ते देखील याच्यामध्ये गुंग झालेले आहे। आणि त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, वेतन अनुदान दिरंगाईत पुढील कारण काय असणार आहे? आत्तापर्यंत असंख्य कारणं सांगण्यात आलेले होते, त्यामध्ये जे 30 तारखेला इतिहास घडेल त्याचसोबत लवकरात लवकर हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित होईल, बुधवारी याविषयी कॅबिनेट मीटिंग होणार आहे, अशी विविध कारणं सांगण्यात आलेली होती। त्याच्यानंतर वेतन अनुदान देण्याची जबाबदारी संस्था चालकांची असणार आहे। त्यानंतर परत मुद्दा एक काढला होता की रोस्टर तपासणी झाल्याशिवाय वेतन अनुदान मिळणार नाही, त्यामुळे रोस्टरचा देखील मुद्दा आता सरकार काढणार का? शाळा तपासणी 10% शाळा तपासणी ज्या आहे, रॅन्डम तपासणी अर्थ खात्याकडे होती, ती आता शिक्षण खात्याकडे आणलेली आहे। त्याच्यानंतर अघोषित शाळांना देखील विविध जे नियमावली आहे ती त्यामध्ये लावलेली होती, आणि त्याच्यामुळं आता आणखी दुसरं काय नवीन कारण काढणार? त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर उपसमितीचा एक मुद्दा जो आहे तो वेतन अनुदानापासून विलंब करण्यासाठी लावलेला होता, आता आणखी नवीन कोणतं कारण सरकार शोधून काढणार आहे हे येत्या काळामध्ये पाहणं औचित्याचं ठरणार आहे। शिक्षक पदवीधर ज्या निवडणुका आहे त्या झाल्या आहे, परंतु आता निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। याच्यामध्ये शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांपैकी शिक्षक आमदारकीमध्ये शिक्षकांपैकी कोणता शिक्षक आमदार निवडून येणार आहे, पक्षामधील मग ते महाविकास आघाडी असेल, भाजप असेल, मनसे असेल किंवा इतर पक्षाचा शिक्षक आमदार होणार, की अपक्ष जे काही शिक्षक उभे राहिलेले आहे यांच्यामधून शिक्षक आमदार होणार, याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। मॅनेज होणारा शिक्षक आमदार होणार, पुढाऱ्यांकडून इतर फक्त खोटं बोलणारा जो शिक्षक आमदार होणार, की चळवळीतील काम करणारा सच्चा शिक्षकांकरिता लढणारा शिक्षक आमदार होणार, हे येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।